बाजारात बोगस औषधांचा सुळसुळाट झालाय. कोरोना काळामध्ये सर्वच व्यवसाय मंदीत होते आणि केवळ औषध निर्मिती व्यवसाय हा तेजीत होता आणि याचाच फायदा उचलून काहींनी बाजारामध्ये निकृष्ट दर्जाची औषधं बाजारात आणली. या बोगस औषधांचं प्रमाण हे तब्बल 47% एवढं असल्याची माहिती ASPA नावाच्या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. या औषधांमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे औषधं घेताना सतर्क राहण्याचं आवाहन आता करण्यात येत आहे. तर या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं आहे एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2021 नकली औषधांमध्ये 47% वाढ झाली आहे. ASPA हा अहवाल आहे. लस, सॅनिटायझर, अँटीबायोटिक्सचा यामध्ये समावेश आहे. ज्या गोष्टी आपण दररोज वापरत होतो या सर्व गोष्टींमध्ये बनावटपण आहे. 23 राज्यांमध्ये अशा प्रकारे नकली औषधं सापडली आहेत. ब्रँडेड औषधांच्या नावानं ही नकली औषधं सध्या बाजारात उपलब्ध आहे. कोरोना काळामध्ये सगळी नकली बनावट औषधं वाढलेली आहेत. तर औषधं खरेदी करताना त्यामुळे नेमकी काय काळजी घ्यायची, तर औषध पूर्ण पॅकिंग सहित विकत घ्या. माहितीतल्या ब्रँडचीच औषधं खरेदी करा. औषधाच्या नावाचा रंग, फॉन्ट, अक्षरं हे सगळं तपासून पहा. वेळ गेला तरी चालेल, मात्र हे सगळं तपासून पहा. कंपनीचा लोगो, ट्रेडमार्क, होलोग्राम पडताळून पहा. बारकोड किंवा QR कोड स्कॅन करा आणि माहिती घ्या.